चला आज काजू घालून झुणका बनवू। त्यासाठी मी एक वाटी डाळ, अर्धी वाटी तांदूळ, मी 2 तास भिजत घातले ते गरम पाण्यामध्ये, त्यात बारीक वाटून घेऊ। आता झुणक्यासाठी लागणारे साहित्य हे बघा, हे अशी हे डाळ वाटून घेतली अशी इडलीचे बेटर असते तसे बारीक करून घ्यायचं। त्यानंतर हे 3 चमचे चटणी, 1 मोठा काळा गड्डा लसूण, 1 कांदा आणि कोथिंबीर। हे ओले काजू आहे। त्यानंतर त्यामध्ये लागणारा मसाला टाकते, 1 चमचा हळद, 1 चमचा जिरे पावडर, 1.5 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि हे सर्व साहित्य त्याच्यात टाकायचं। लाल तिखट हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि चवीप्रमाणे मीठ। म्हणजे आपण चवी जशी चवीचे लागेल तसं टाका। मी थोडं 1 चमचा टाकते ते असं मिक्स करून घ्यायचं सगळं असं। आणि इकडं मी एका पातेल्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे, बारीक गॅसवर ठेवलेलं आहे। 2-3 चमचे 3 पळ्या ठेवले तेल टाकलेलं आहे। आता ते गरम झालेलं आहे, मग ते हात लावू असं। अशा प्रकारे काजू झुणका तयार आहे। लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा।